नाशिक मध्ये शिवसेना पदाधिकारी निलेश कोकणे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. 18 तारखेला सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, मात्र नाशिक मधले शिवसैनिक आक्रमक झाल्याचं काही ठिकाणी चित्र दिसतंय. या घटनेने शिवसेनेत सध्या खळबळ उडाली आहे. नाशिकच्या एमजी रोड भागात अज्ञात व्यक्तींकडून हल्ला झाल्याची ही घटना आहे. यात कोकणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येते. या घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला, मात्र भद्राकाली पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. शिवसेना पदाधिकारी निलेश कोकणे यांच्यावर नेमका हल्ला कशावरून झाला याबाबत अद्याप समजू शकलं नाहीये, मात्र या घटनेमुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे.